अंजनगाव येथील योगेश सुरेश गोतमारे व सुरेश कृष्णराव गोतमारे तसेच शिंदे बुद्रुक येथील मोहम्मद अफसर मोहम्मद सादिक या तिघांनी शिंदे बुद्रुक गावातील 100 पेक्षा जास्त लोकांकडून त्यांना 50,000 रुपयांचे लोन मिळवून देतो असे सांगून पॅन कार्डचे 200, इन्कम टॅक्स रिटर्नचे 2,000 रुपये असे एकूण 2,700 रुपये प्रत्येकाकडून घेतले. त्यांना पॅन कार्डही काढून दिले. त्यामुळे अनेकांच्या आशा वाढल्या. आपल्याला लोन मिळेल या भावनेने सर्वजण वाट पाहत होते. परंतु अंजनगाव येथे गोतमारे यांच्या घरी जाऊन अनेक जण थकून गेले व हताश झाले, पण त्यांना कर्ज मिळाले नाही. अखेर सुनील उत्तमराव रोडे यांच्यासह 31 जणांनी मिळून पत्रोटा पोलीस स्टेशनला जाऊन 18 मार्च 2021 रोजी आपली फसवणूक करण्यात आली असल्याची तक्रार दाखल केली. लगेच योगेश व सुरेश गोतमारे यांना काठीपुरा येथील निवासस्थानी जाऊन अटक करण्यात आली, तर मोहम्मद अफसर फरार झाला आहे.